निष्ठावंत कार्यकर्ते मंडळी म्हणून त्यांना ओळखलं जातं। परंतु मी जेव्हा या सभागृहामध्ये समोरच्या बाजूला पाहतो, तिकडे असताना पण पाहायचो, इकडे असताना देखील पाहतोय, तेव्हा मूळची भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडनं गेलेलीच मान्यवर समोर जास्त पाहायला त्या ठिकाणी मिळतात। तिकडे बसलेले आमच्या मंडळींना बघून मला मूळ भाजपच्या मंडळीचं खरं तर वाईट वाटतं की आज समोर भाजपच्या बाजूला पदावर बसलेले बहुतांशी मान्यवर आमच्याकडे पलीकडे गेलेली मंडळी तिथल्या मूळ मान्यवरांना बाजूला सारून तिथं पदावर बसलेले। पहिली लाईनच तुम्ही जर बघितली तरी देखील तुमच्या लक्षामध्ये येईल, गणेश नाईक साहेब, बाबनराव पाचपोते साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, असे उदय आणि उपमुख्यमंत्री तुमच्या मागचा तर दीपक केसरकर, काय चांगला प्रवक्ता आता झालाय। म्हणजे त्यावेळेस आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।